स्कॉलर या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आहे स्पर्धा परीक्षा व इतर शैक्षणिक व्हिडिओ सर्वप्रथम आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो आज आपण त्रिकोणाची संख्या मोजायला शिकणार आहोत त्रिकोणाची संख्या मोजण्या अगोदर आपल्याला कोणांची संख्या मोजता आली पाहिजे आणि कोणांची संख्या मोजता आली की मग आपण हळूहळू त्रिकोणाची संख्या मोजण्याकडे जाणार आहोत तर या ठिकाणी पहिलं उदाहरण पहा सोबतच्या आकृतीत एकूण किती कोण आहेत ही आकृती या ठिकाणी दिलेली आहे आणि यातले आपल्याला कोण विचारलेले आहेत तर आपण कोण या ठिकाणी अगोदर शोधून काढू कोण ए ओ बी हा जो वरचा कोण दिसतोय तुम्हाला छोटा हा एक कोण आहे या कोणाचं आपण या ठिकाणी नाव लिहूया कोण ए ओ बी त्यानंतर दुसरा एक कोण या ठिकाणी दिसतो पहा हा खालचा बी ओ सी हा यासाठी असं या ठिकाणी मी चिन्ह याला मुत दाखवलेलं आहे जे तुम्हाला ते लक्षात येईल कोण बी ओ सी हा खालचा आता हे छोटे दोन कोण आपण शोधून घेतलेले आहेत आता या दोन कोणांचा मिळून एक मोठा कोण तयार होतो कोणता कोण पहा ए ओ सी पुन्हा एकदा पहा ए ओ सी हा मोठा कोण यासाठी मी पुन्हा एकदा असं मोठं तुम्हाला चिन्ह कोणाचं या ठिकाणी काढून दाखवतो म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल त्या कोणाचं मी इथं नाव लिहितो कोण ए ओ सी तर अशा प्रकारे या आकृतीमध्ये एकूण तीन कोण आहेत पहिला दुसरा आणि तिसरा म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आता प्रत्येक वेळेस आपण असे कोण मोजत बसणार नाही यासाठी एक क्लुप्ती आहे ती क्लुप्ती काय आहे ती पहा इथं ओ या बिंदूतून इथं ओ हा बिंदू आहे ओ या बिंदूतून एकूण तीन किरणं निघालेली आहेत ओ ए ओ बी आणि ओ सी तीन किरणामुळं दोन कोण तयार झालेले आहेत मग जे दोन कोण आहेत हा वरचा आणि हा खालचा यामध्ये तुम्ही अनुक्रमांक लिहायचे आहेत एक आणि दोन आणि या अनुक्रमांकाची काय करायची आहे बेरीज करायची आहे या ठिकाणी मी लिहितो एकूण कोण बरोबर या अंकांची बेरीज एक अधिक दोन बरोबर तीन तर या आकृतीमध्ये तीन कोण आहेत आता सूत्राद्वारे सुद्धा आपण बघितले की तीन कोण आहेत आणि प्रत्यक्षामध्ये तुम्हाला दाखवले की तीन कोण कोणते आहेत चला आता आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊया हा उदाहरण दुसरं सोबतच्या आकृतीत एकूण किती कोण आहेत आता या ठिकाणी आपण मुद्दामून मोठी आकृती घेतलेली आहे हा ही तुम्हाला दिसेल आता काय करायचं इथं आपण नावं देऊया याला ए नाव दिलं इथं समजा B, C, D, E, आणि यफ अशी नावं दिलेत मग आपण जे सूत्र आहे त्या सूत्रानुसार इथं क्रमांक यायचे आहेत एक दोन तीन आणि चार आता या क्रमांकांची बेरीज केली की कि या आकृतीमधील एकूण कोणांची संख्या मिळणार आहे मग इथं आपण लिहूया एकूण कोण बरोबर एकूण कोण बरोबर क्रमांकांची बेरीज इथे लिहायचे आहेत एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार आता यांची बेरीज आपण खाली करून घेऊ हो। एक दोन तीन 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 सहा सहा चार दहा या ठिकाणी दहा हे उत्तर आलेलं आहे आता पर्याय आहे पहा या ठिकाणी दुसरा पर्याय दहा हे उत्तर आता यामध्ये दहा कोण कोणते आहेत हे देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर आपण सूत्राद्वारे काढलं दहा कोण पण दहा कोण कोणते आहेत आता हे दहा कोण शोधण्यासाठी आपण काय करूया आता इथं पूर्ण कोणांची नावं जर लिहायची म्हटलं जसं की कोण बी ए सी त्यानंतर कोण सी डी तर आपला वेळ लागेल त्यासाठी आपण दुसरी एक कृप्ती या ठिकाणी करू शकतो इथं मध्ये आपण स्मॉल अल्फाबेटिकल लिहू ए बी सी आणि डी या एक दोन तीन चारचं काम आता झालेलं आहे त्याला मी इथं खोडून टाकतो पहा आता याच्यातले दहा कोण आपल्याला शोधायचे आहेत कोण ए जर बघितला हा भागात तर ए हा एकदम लहान कोण आहे बी हा स्वतंत्र कोण आहे सी हा एक स्वतंत्र कोण आहे आणि डी हा सुद्धा एक स्वतंत्र कोण आहे म्हणजे हे चार कोण झाले इथं लिहूया आपण ए त्यानंतर बी त्यानंतर सी आणि डी हे चार स्वतंत्र कोण झालेले आहेत आता दोघा दोघांचा मिळून कोण तयार होतात पहा A, B, ए आणि दोगा, बी या दोघांची मिळून म्हटलं तर हा कोण या ठिकाणी तयार होतो हे पहा बी ए डी म्हणजे ए बीचा मिळून म्हणून आपण या ठिकाणी ए बीचा एक कोण आता आपण दोघा दोघांची घेतोय त्यानंतर बी सीचा एक होईल इथं सोल्फिराम दिला इथं बी सी लिहिलं त्यानंतर पहा या सी डी या दोघांचं मिळून एक कोण तयार होईल या ठिकाणी सी डी लिहिलेला आहे असे किती कोण तयार झाले इथं तीन कोण तयार झाले वरचे या ठिकाणी चार होते ओके okay, आता तिघांचे मिळून काय होतात का पहा ए बी सी या तिघांचा मिळून एक कोण तयार होतो इथं आपण तो लिहूया ए बी सी ओके त्यानंतर बी सी डी या तिघांचा मिळून एक कोण तयार होतो तो पण या ठिकाणी लिहिलेला आहे आता तिघांचं मिळून दुसरा कोण तयार होणार नाही मग हे ए बी सी आणि बी सी डी हे दोन कोण या ठिकाणी तयार झालेले आहेत आता पूर्ण चौघांचा मिळून ए बी सी डी म्हणजे हा पूर्ण मोठा पहा बी एफ तो आहे तो ए बी सी डी या चार लहान कोणांचा मिळून तयार झाला आहे आणि असा एक आहे किती कोण झाले पहा या ठिकाणी इथं चार आणि हे तीन सात आणि हे दोन नऊ आणि एक दहा म्हणजे या कृप्तीनं आपण जे उत्तर काढलं होतं दहा हे अशा प्रकारे हे कोण आहेत म्हणजे ते माहीत पाहिजे आपल्याला त्यासाठी मी हे जाणीवपूर्वक या ठिकाणी लिहिलेले आहेत ओके आता आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊया आता आपल्याला कोण मोजायला आपण शिकलो आता आपण काय करूया त्रिकोण मोजायला शिकूया त्रिकोण मोजण्यासाठी सुद्धा आपल्याला कोण मोजण्याचीच ट्रिक्स किंवा क्लुप्ती वापरायची आहे या ठिकाणी उदाहरण सोबतच्या आकृतीत एकूण त्रिकोण किती आहेत आपल्याला त्रिकोण विचारलेले आहेत मग हे जे सर्व त्रिकोण आहेत हे इथं जर आपण याला नाव दिलं ए बी आणि सी तर ए बिंदूतून हे निघालेले सर्व किरण आहेत आणि त्यामुळं झालेले हे त्रिकोण आहेत ज्यावेळेस असं असतं त्यावेळेस आपण काय करायचं या ठिकाणी अनुक्रमांक लिहायचे एक दोन तीन आणि चार आणि या अनुक्रमांकांची बेरीज केली की या आकृतीमधील एकूण त्रिकोणांची संख्या निघते या ठिकाणी आपण लिहूया एकूण त्रिकोण बरोबर क्रमांकांची बेरीज क्रमांकाची बेरीज ओके आता किती क्रमांक आहेत पहा एक दोन तीन चार हे बेरजीच्या रूपात व्यवस्थित मांडून घ्यायचे आहेत नंतर असं होऊ नये आपल्याला उत्तर येतं आणि फक्त मांडण्यामुळे चुकलं असं होऊ द्यायचं नाही त्यामुळे सावकाश काळजी घ्यायची आहे बेरीज करूया चार आणि तीन सात दोन नऊ आणि एक दहा तर या मोठ्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या दहा आहे आता हे दहा त्रिकोण कुठं आहेत हे सुद्धा आपल्याला शोधता आलं पाहिजे आता मी या ठिकाणी दाखवतो पहा सुरुवातीला हे सिंगल सिंगल त्रिकोण आपण घेऊया येस मगाई जसं पाहिलं तसं हा एक सिंगल आहे हा दुसरा सिंगल सिंगल म्हणजे एवढाच छोटासा हा इथे एवढाच झालेला आहे आणि हा अच्छा सिंगल सिंगल किती त्रिकोण झाले <coughs> तर ते चार त्रिकोण झाले ओके हा हे सिंगल सिंगल दोघा दोघांची बघा या दोघांचा एक झाला एक परत या दोघांचा एक ही दोन आणि या दोघांचा एक तीन दोघा दोघांचे तीन त्रिकोण झाले आता तिघांचे होतात का ते पण पाहूया आपण एक दोन तीन हे पहा हे तिघांचं मिळून आणि परत या बाजूला एक दोन तीन तीगा, दोन या तिघांचं मिळून तिघा तिघांचे मिळून दोन त्रिकोण होतात आणि पूर्ण या चौघांचा मिळून हा पूर्ण एबीसी त्रिकोण हा एक होतो आणि यांची बेरीज चार तीन सात दोन नऊ एक दहा हे दहा त्रिकोण उत्तर आलेले आहे मग आता मी तुम्हाला परत सूत्राकडे घेऊन जातो इथ जे आपण हे चार निलेत का हे चार सिंगल आहेत हे तीन हे दो गा, दो हे जे आहेत हे दोघा दोघांचे मिळून झालेले आहेत हे दोन जे येतात ना हे तिघा तिघांचे मिळून झालेले आहेत आणि एक जे घेतोय हे आपण हा मोठा त्रिकोण घेतोय म्हणजे या सूत्रामध्ये सुद्धा एक गंमत आहे निसतंच आपण सूत्र पाठ केलं नंबर टाका बेरीज करा उत्तर आलं तसं नाही हे नेमके क्रमांक कुठले आहेत हे सुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे आणि ही महत्वाची गोष्ट आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे आता याचं उत्तर दहा इथं पर्याय क्रमांक चार आहे त्याला आपण टिक करूया आता पुढे जाऊया आता ही आकृती पहा ही आकृती आणखीन वेगळी आहे आपण प्रश्न निवडताना प्रत्येक प्रश्न असा वेगवेगळा निवडलेला आहे सोबतच्या आकृतीत एकूण त्रिकोण किती आहेत आता इथं आपल्याला त्रिकोण मोजताना आकृती जर तुम्ही बारकाईनं पाहिली तर एक आपण याला नावच देऊ म्हणजे तुम्हाला आणखीन व्यवस्थित लक्षात येईल पी क्यू आणि या ठिकाणी आर आता पी बिंदूतून काही किरण निघालेली आहेत ओके त्याचबरोबर क्यू बिंदूतून सुद्धा काही किरण निघाले आहेत परंतु क्यू बिंदूतून निघालेली किरणं इथं मध्येच असणाऱ्या एका रेषेवरती येऊन टेकलेली आहेत मग आता आपल्याला काय करायचं आहे इथे एक नाव देऊ यस त्रिकोण आपण लक्षात घेऊया पी क्यू टी हा त्रिकोण या त्रिकोणामध्ये एकूण किती त्रिकोण झालेत हे आपण अगोदर मोजून काढूया त्यासाठी क्रमांक देऊ आता आपल्याला त्रिकोण मोजायची गरज नाही ते आता कुठं असतात कसे असतात ते आपण मगाच्या उदाहरणामध्ये पाहिलेलं आहे इथं आपण क्रमांक दिले एक दोन आणि तीन यांची बेरीज करा तीन दोन पाच आणि एक सहा इथं मी लिहितो आता त्रिकोण पी क्यू टीमध्ये सहा त्रिकोण आहेत सहा त्रिकोण आहेत ओके आता काय करायचं आहे पहा आता आपल्याला ह्या क्यू बिंदूचा संबंध संपला क्यू बिंदूतून जी किरण निघालेली होती त्यामुळे जे त्रिकोण तयार झाले होते ते आपण धरलेले आहेत आता इथं काहीच नाही असं आपण समजायचं आहे आणि आपलं लक्ष पी बिंदूकडे करा केंद्रित करायचं आहे पी बिंदूतून किती किरणी निघालेत पहा एक ही दोन हे तीन ही चार आणि पाच म्हणून या ठिकाणी आपण क्रमांक द्यायचे आहेत इथं क्रमांक देतो मी हा एक हा याचा संबंध संपला आता मी हे खोडूनसुद्धा टाकू शकतो आता तुमच्या लक्षात येईल एक कोणता तर हा मोठा पूर्ण त्रिकोण एक दोन तीन आणि चार ओके आता यातले आपण त्रिकोण मोजूया यांची बेरीज करू चार तीन सात सात दोन नऊ नऊ एक दहा दहा त्रिकोण कुठं तयार झाले नीट पहा पी क्यू आर या मोठ्या त्रिकोणामध्ये ते इथे मी लिहून ठेवतो हो त्रिकोण पी क्यू आर मध्ये दहा त्रिकोण झाले आहेत दहा त्रिकोण झाले ओके आता तुम्ही म्हणाल चला आता बेरीज करून टाकू दहा आणि सहा सोळा सोळा उत्तर येते आणि मग इथं सोहळा पर्याय नाही तुम्ही मला आपलं उत्तर चुकलं तर आता नीट लक्ष द्या या ठिकाणी ज्यावेळेस आपण हे सहा त्रिकोण धरले त्या सहा त्रिकोण धरत असताना आपण त्रिकोण पी क्यू टी म्हणजे हा त्रिकोण पी टी हा धरलेला होता ओके म्हणजे या ठिकाणी धरताना इथे मी मानतो त्रिकोण पी क्यू टी आपण धरलेला आहे त्रिकोण पी क्यू आर मध्ये जेव्हा आपण दहा त्रिकोण मोजले त्यावेळेसुद्धा जसे की हे लहान लहान त्रिकोण मोजत आपण चाललो होतो हा एक पहिला हा दुसरा हा तिसरा त्रिकोण आणि हा चौथा कधी त्रिकोण पीक्यू आर मध्ये या मोठ्या त्रिकोणाचा विचार करताना हा त्रिकोण सुद्धा आपण धरला कोणता त्रिकोण आहे हा पी क्यू टी अरे बापरे म्हणजे आपण सुरुवातीला त्रिकोण पीक्यू टीमध्ये सुद्धा पी क्यू टी धरला होता आणि या मोठ्या त्रिकोणामध्ये नंबर टाकले त्यावेळेस सुद्धा आपण हा त्रिकोण धरतोय म्हणजे त्रिकोण पी क्यूटी हा त्रिकोण आपण दोन वेळा धरला गेलेला आहे त्यामुळं आता या ठिकाणी ज्यावेळेस आपण यांची बेरीज करतो ती बेरीज आली सोहळा परंतु त्यामधून आपल्याला हा त्रिकोण दोन वेळेस धरलेला आहे त्यामुळं एक त्रिकोण वजा करायचा आहे आणि मग उत्तर येतं सोहळामधून मधून एक गेलं पंधरा त्रिकोण तुमच्या लक्षात आता आला असेल की हा पी क्यूटी आपण दोन वेळेस धरतोय म्हणून त्यातला एक त्रिकोण वजा केला उत्तर आलं पंधरा म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक आता आपण पुढे जाऊया हा असे सुद्धा काही प्रश्न असतात की ज्या ठिकाणी तुम्हाला सूत्रांचा वापर करता येत नाही परंतु तुम्हाला त्यातले त्रिकोण मोजून काढावे लागतात मग ते कसे असतात काय असतात आता इथं आपण पाहूया तुम्ही म्हणाल या ठिकाणी बरेच त्रिकोण दिसत आहेत आता मग गडबड होते एखादा त्रिकोण धरायचा राहतो आणि मग आपलं उत्तर चुकतं फक्त एका त्रिकोणामुळे आपलं उत्तर चुकतं आता आपल्याला तसं करायचं नाही एक एकही त्रिकोण आपल्या मोजण्यातून सुटता कामा नये अशी ज्यावेळेस आकृती येते ना मुलांनो त्यावेळेस त्याच्यामध्ये काय करा अशी स्मॉल अल्फाबेटिकल्स लिहून घ्या ए बी सी डी ई एफ आणि जी आता इथले आपण त्रिकोण मोजायचे आहेत हा पहा ए नावाचा त्रिकोण आहे इथं बी नावाचा सुद्धा त्रिकोण आहे सी नावाचा सुद्धा त्रिकोण आहे डी नावाचा त्रिकोण आहे ई नावाचा त्रिकोण आहे एफ हा सुद्धा त्रिकोण आहे आणि जी सुद्धा त्रिकोण आहे म्हणजे जेवढे अक्षर आपण लिहिलेले आहेत ना तेवढे त्रिकोण आहेत ए बी सी डी ई एफ आणि हे जी किती झालेले त्रिकोण मोजूया आपण एक दोन तीन चार पाच सहा सात इथं लिहून ठेवूया आता दोघा दोघांचे मिळून काय त्रिकोण होतात का ते पाहूया ए बीचा होतो का पहा ए बीचा ज्या वेळेस त्रिकोण म्हटलं की हे पूर्ण असंही बाहेरचं राऊंड आपण लक्षात घ्यायचा किती बाजू झाल्या एक दोन तीन आणि चार चार बाजू म्हणजे चौकोन होता आता त्रिकोण पाहायचा आहे म्हणजे ए आणि बीचा मिळून त्रिकोण होत नाही बी सी चा होतो का बघा असे दोघा दोघांची बघत आहे यस बी सीचा होतो या ठिकाणी पहा हा त्रिकोण मिळाला आहे इथं आपण मांडून ठेवू बी सीचा एक त्रिकोन आहे डीचं काय आहे पहा सी डीचा चौकोन तयार होतोय चला डी झालं डीईचा डीई हे अक्षर खूप लांब आहेत ह्यांचा तर त्रिकोण होणारच नाही ई एफचा चा यस ई एफचा चा होतोय या ठिकाणी एक अजून एक सापडलेला आहे ई एफ आता एफ जी एफ जीचा हा होत नाही आता इथं एफ बी आहे या दोघांचा एक होईल पहा येस या दोन अक्षरांचा एफ बी आणखीन कोणचा होतोय का पहा या ठिकाणी सीई इथे एक होईल सीई या दोन अक्षरांचा मिळून असे दोन दोन अक्षरांचे मिळून सुद्धा आपण त्रिकोण शोधलेले आहेत हां यस ई ये या ठिकाणी किती झाले एक दोन तीन चार दोन दोन अक्षरांची आता तीन तीन अक्षरांची बघा लक्ष द्यायचं हां या ठिकाणी पहा जी एफ ई या तीन अक्षरांचा मिळून एक त्रिकोण खालच्या बाजूला तयार होतो इथं आपण देऊया जी एफ ई -E, ओके त्यानंतर या तीन अक्षरांचा सेम पोझिशन या ठिकाणी डी ई डी ई आता आणखी होते का पहा ही तीन अक्षर घ्या यांचा होत नाही हे चौकोन होईल आता ही तीन जर घेतली तर इकडं पण चौकोन होईल आता तीन आपण वेगळ्या प्रकारे ही अशी घेतली तर ती वेगळीच चाकृती म्हणजे हे दोनच त्रिकोण तयार झालेले आहेत चार चार अक्षरांचे होतात का पहा एक दोन तीन चार नाही एक दोन हे वेगळ्या वेगळ्या आकृत तयार होतात या चौघांचा तर चौरस तयार होतो मग आता शेवटी हा पूर्ण एक मोठा पूर्ण एक मोठा त्रिकोण तयार होईल तो पूर्ण अक्षर जे एवढी आपल्या अक्षर आहेत तेवढ्यांचा तो एक त्रिकोण आहे आता यांची बेरीज आपण करूया सात चार अकरा बारा तेरा आणि चौदा अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या आकृतीमध्ये असे त्रिकोण शोधता आले पाहिजेत आणि हे त्रिकोण शोधायची तुम्ही सवय लावून घ्या कुठलं तरी एखादं सूत्र घ्यायचं आणि पाठ करायचं आणि मग अशी वेगळी आकृती आली मग ते सूत्र आपलं उपयोगी पडत नाही त्यासाठी मुलांना सगळ्यात महत्वाचं आहे दिलेल्या आकृतीमध्ये तुम्ही तर्क लावायचा आहे आपली बुद्धी चालवायची आहे आणि असे त्रिकोण शोधायचे तर मुलांनो आज आजचा हा घटक तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजलेला असेल तर एवढ्या माहितीच्या आधारावर तुम्ही त्रिकोण शोधण्याचा कोणताही प्रश्न आला तरी तो शंभर टक्के बरोबर सोडणार याची मला खात्री आहे